हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नोटा आणि नाणी या टॉपिकवर पोलीस भरती 2018 पडलेले प्रश्न पाहणार आहोत. हा पार्ट वन आहे या टॉपिकचा, नोटा आणि नाणीचा. असेच आपण पार्ट एक एक पार्ट करून सर्व टॉपिकचे सर्व प्रश्न पोलीस भरतीचे कव्हर करणार आहे. ठीक आहे, हा पहिला प्रश्न आहे. हा पडलेला आहे लातूर 2018 पोलीस भरतीला. प्रश्न बघा, एका डब्यात 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपये यांची समान नाणी आहेत. समान त्यांची एकूण किंमत 425 रुपये आहे, तर त्या डब्यात एकूण नाणी किती असतील? मित्रांनो, आपण नोटा आणि नाणी यावर एक व्हिडिओ बनवलेले आहे, त्यामध्ये आपण जवळपास 10 टाईप कवर केलेले आहे नोटा आणि नाणीचे. तरी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तरी तुम्ही तो टॉप व्हिडिओ व्यवस्थित बघितली तर तुमचे सर्व टाईप आणि नोटा आणि नाणी हा टॉपिक पूर्ण कवर होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा यात काय सांगितलं त्यांनी. 2, 5 आणि 10 रुपयाची समान नाणी, बरोबर. किती रुपयाचे आहेत? 2 रुपयाचे, 5 रुपयाची आणि 10 रुपयाची, बरोबर आहे. समान नाणी आहेत. आपण जर ते एक्स मानली, 2 रुपयाची एक्स, 5 रुपयाची एक्स आणि 10 रुपयाची एक्स, बरोबर आहे. समान आहेत तिन्ही पण, बरोबर. ही नाणी बरोबर मानलेली किती आहेत ती, आणि एकूण रक्कम, एकूण रक्कम बरोबर रक्कम. आता बघा 2 रुपयाची एकूण रक्कम किती होईल? 2 रुपयाची एक्स नाणी आहेत, म्हणजे एकूण रक्कम 2 रुपयाची किती होईल? 2x. 5 रुपयाची 5x, कारण 5 रुपयाची एक्स नाणी आहेत, म्हणजे 5x. आणि 10 रुपयाची 10x. इथपर्यंत समजलं? आता त्यानंतर काय करायचं आपण? त्यांनी काय सांगितलंय, त्याची एकूण किंमत 425 आहे, म्हणजे याची एकूण तिन्हीची, तिन्ही नाण्याची मिळून एकूण किंमत 425 आहे. आपलं काय येईल? 2x + 5x + 10x = 425, बरोबर. बघा व्यवस्थित लक्ष घ्या, 2 रुपयाचे एक्स नाणे आहेत, 5 रुपयाचे एक्स आणि 10 रुपयाचे एक्स समान आहेत, बरोबर. एक्स मानलेत तर याची रक्कम किती होईल? 2x होईल, याची 5x होईल आणि याची 10x होईल, आणि त्याची सर्वांची किंमत 425 आहे. इथपर्यंत बरोबर आले? आता सॉल्व्ह करा. 2 आणि 5 7 10 17x बरोबर 425, बरोबर आहे. आता बघा, x = 425/17 कितीचा भाग जातोय? 70 1 70 2 34 बरोबर आहे. किती आहे इथं? 42 आहे. 8 राहिलं, 8 वर घेतला 5 17 5 85, म्हणजे 5 किती आलं इथं? x = 25 आलं. आता x म्हणजे काय आहे? x म्हणजे आहे नाणी, 2 रुपयाची एक्स नाणी, म्हणजे एक्स म्हणजे 25, म्हणजे 2 रुपयाची 25 नाणी, 5 रुपयाची 25 नाणी आणि 10 रुपयाची 25 नाणी असणार, बरोबर आहे. त्यांनी काय विचारले तर त्या डब्यात एकूण किती नाणी आहेत? एकूण विचारले म्हणजे तिन्हीची मिळून नाणी विचारलेत आपल्याला. एकाची 25 आहे, तिन्हीची किती? 3 × 25 किती येतील? 75 नाणी. व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आणि ती जर व्हिडिओ तुम्ही बघितली अगोदर, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतोय, तर तुम्हाला हा टाईप चांगल्या प्रकारे कळून जाईल. ठीक आहे, ऑप्शन नंबर पहिला, दुसरा आपलं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा पडलेला आहे औरंगाबाद 2018. स्मिताकडे सोनालीपेक्षा 80 रुपये जास्त आहेत, त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत, तर स्मिताकडे किती रुपये आहेत? बघा आता त्यांनी काय सांगितलंय, स्मिताकडे सोनालीपेक्षा 80 रुपये जास्त आहेत, म्हणजे सोनालीकडे कमी आहेत, बरोबर. ज्याचे कमी आहेत त्याचं आपण एक्स मानायचं. मग सोनाली, सोनालीकडे, सोनालीकडे एक्स नाणी मानला आपण, बरोबर, सॉरी एक्स रुपये, बरोबर एक्स रुपये. तर स्मिताकडे किती होतील? सोनालीपेक्षा 80 आहेत. मग स्मिताकडे किती? स्मिताकडे 80 रुपये जास्त आहेत, बरोबर. मग x + 80 रुपये, ठीक आहे. आता त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये आहेत. एकत्रित किती आहेत? 260, म्हणजे एकूण दोघींकडचं मिळून 260 रुपये आहेत, बरोबर. म्हणजे सोनालीकडचे किती? एक्स. आणि स्मिताकडचे x + 80, दोन्ही मिळून किती आहेत? 260 रुपये, ठीक आहे. 2x + 80 = 260. 2x = किती? 80 कडे गेलं, किती राहिलं? 260 - 80,
टू एक्स इज इक्वल टू किती आलं 180 बरोबर आणि एक्स इज इक्वल टू 90 रुपये. एक्स व्हॅल्यू आली 90. एक्स काय आहे? सोनालीकडचे रुपये. आपल्याला कुठले विचारलं आहे? स्मिताकडचे विचारलं. स्मिताकडे किती आहेत? एक्स प्लस 80 बरोबर. म्हणजे एक्स प्लस 80 हे आहे स्मिताकडे. म्हणजे एक्सच व्हॅल्यू किती आली? 90 प्लस 80 किती झालं? 170 रुपये. हे कुणाकडे झालं? स्मिताकडे. ऑप्शन नंबर तिसरा आपलं आन्सर असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला आहे नवी मुंबई 2018 पोलीस भरतीला. 50 रुपयांच्या नोटाच्या पुडक्यात अनुक्रमे किती आहे? 42, 30, 25 ते 42, 30, 58 पर्यंत क्रमांक आहे, तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? आता यांनी आपल्याला विचारलंय पुडक्यातील एकूण रक्कम बरोबर. त्यासाठी आपल्याला नोटा 50 रुपयाचे आहेत, पण किती आहेत हे काढावं लागेल. पहिल्यांदा किती नोट आहेत हे काढावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला रक्कम काढता येईल बरोबर. मग बघा, आता एकूण नोटा काढण्यासाठी काय करायचं? जो नंबर मोठा असेल त्यातून लहान नंबर वजा करायचा आणि प्लस एक द्यायचं बरोबर आहे. बघा, 42, 30, 58 मायनस 42, 30, 25 किती येतं? इथं 3, इथं 3, 0, 0, 0, 0 किती झाल्या? 33. मी काय म्हटलं? जे येतील त्यात एक ॲड करायचं बरोबर. म्हणजे किती नोटा झाल्या? 34 नोटा झाल्या. काय ॲड करायचं? तर आपण वजाबाकी करताना एक अंक धरत नाही सुरुवातीचं, त्यामुळे एक ॲड करायचं. 34 नोटा झाल्या. आता ह्या 34 नोटा किती रुपयाच्या आहेत? त्या आहेत 50 रुपयाच्या बरोबर. मग बघा, एकूण रक्कम काढण्यासाठी काय करणार? एकूण रक्कम बरोबर 50 रुपयाच्या नोटा किती आहे त्या? 34. किती येईल रक्कम? 1700 रुपये. हे झालं आपलं आन्सर, 1700 रुपये. ऑप्शन नंबर दुसरा आपलं आन्सर असेल. व्यवस्थित लक्ष द्यायचं मित्रांनो. आपण रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड करतो रोज, पोलीस भरतीला पडलेल्या क्वेश्चनची. रोज 8 ते 10 क्वेश्चन आपण घेतो आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, ज्यावर आपण हे जे मी आता लिहित आहे त्याच्या अगोदर मी क्वेश्चन लिहिलेला पेज आहे त्याचे फोटो काढून मी ते ग्रुपवर टाकतो 12 वाजता दुपारी, आणि संध्याकाळपर्यंत मुले सॉल्व्ह करता, आणि 8 वाजता परत मी त्याची आन्सर त्या क्वेश्चनची आणि त्यावरची ही व्हिडिओ अपलोड करून देतो ग्रुपवरती. म्हणजे मुलं आन्सरही पाहता आणि जे क्वेश्चन जमले नसतील ते त्या व्हिडिओमध्ये पाहून समजून घेता आणि मुलं सॉल्व्ह करता. तर असा उपक्रम आपण चालू केलेला आहे. आपल्याकडे 3 ते 4 व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत आत्तापर्यंत. 1000 मुलांच्या पास मुलं आहेत पोलीस भरतीची. तरी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मला 83, 29, 83, 80, 65 या नंबरवर तुम्ही, व्हॉट्सअप नंबर आहे हा, या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता मला की सर मला पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा. आपण रोज डेली उपक्रम घेतोय आणि पोलीस भरतीला पडलेले सर्व प्रश्न आपण त्यात घेत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला आहे उस्मानाबाद 2018. राजेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपयाच्या समान नोटा आहेत. त्यांच्याजवळ 140 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? ठीक आहे, बघा आता त्यांनी काय सांगितलं? खिशात किती? 5, 10 आणि 20 नोटा आहेत. म्हणजे 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या. ठीक आहे, समान नोटा आहेत. किती आहेत? म्हणजे इथं पण 5 रुपयाचे एक साईत, 10 रुपयाच्या पण एक साईत आणि 20 रुपयाच्या पण एक साईत. हां, आणि त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. किती? 140 बरोबर. आता एकूण रक्कम काढू आपण 5 रुपयाच्या नोटाची. एकूण रक्कम 5 रुपयाच्या नोटाची किती येईल? 5x. मग सांगितल्याप्रमाणे इथं 10x आणि इथं 20x. ठीक आहे, त्यांनी एकूण रक्कम आपल्याला सांगितली, तिन्हीची मिळून 140 रुपये बरोबर आहे. मग आता बघा, तिन्हीची मिळून 140 आहे. म्हणजे काय? 5x + 10x + 20x = 140. किती आहे? 35x = 140. x = 140 / 35 किती येते? 4 आलं. ही आली एक्सची व्हॅल्यू. एक्स म्हणजे काय?
5 रुपयाची 100 नोटा, 10 रुपयाची 100 नोटा आणि 20 रुपयाची 100 नोटा, म्हणजे 4 नोटा. म्हणजे 5 रुपयाच्या किती नोटा आहेत? 4 आहेत. 10 रुपयाच्या 4 नोटा आहेत आणि 20 रुपयाच्या 4 नोटा आहेत. तुम्ही टॅली पण करू शकता. 20 नोटाचं किती झालं? 20 रुपये झालं. 4 नोटांचं 10 रुपये 4 नोटांचं 40 रुपये झालं आणि 20 रुपये 4 नोटांचं 80 रुपये झालं. झालं हे टोटल 140 रुपये. म्हणजे बरोबर आहे. त्यांनी काय विचारलंय? प्रत्येक प्रकारच्या नोटा विचारलंय. आपला जो पहिला क्वेश्चन होता त्यात पूर्ण सर्व नोटा मिळून विचारलेला, आता फक्त प्रत्येक प्रकारचं विचारलं. म्हणून प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? प्रत्येक प्रकारच्या 4 नोटा आहेत. बरोबर. ऑप्शन नंबर पहिला आपलं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडला आहे नवी मुंबई 2018. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही कमेंट करून माझ्या यूट्यूबवर ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये कमेंट करून मला याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. काय क्वेश्चन? माझ्याकडे रुपये 5, 10 व 20 समान नोटा असून त्यांची किंमत 2450 रुपये होते, तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? वरचा प्रश्न बघा, 4था आणि 5वा, दोन्ही प्रश्न सेमच आहेत. म्हणून हा क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला आहे. ह्याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पडलेला आहे, हा एक्झामला पडलेला नाही पण थोडासा वेगळा होता टाईप म्हणून मी घेतलेला आहे. तुम्ही माझी नोटा आणि नाणी ही व्हिडिओ पाहून घ्या. खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये जवळपास 10 टाईप आपण कव्हर केलेले आहेत. यामध्ये फक्त 3च टाईप आपले आलेले आहेत एक्झाम्पलचे. एक्झाम्पल जरी 6 असतील तरी एकाच टाईपचे 3 एक्झाम्पल आहेत यात. त्यामुळे 3 ते 4 टाईपचे एक्झाम्पल यात आलेत. सर्व 10 टाईप तुम्ही कव्हर करू शकता त्यामध्ये ती व्हिडिओ पाहून. बघा क्वेश्चन. 50 पैशाची 26 नाणी व 1 रुपयाची 15 नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयाची नाणी घेतल्यास किती नाणी येतील? बघा आता काय करायचं इथं. 50 पैशाची किती नाणी आहेत? 50 पैसे 26 नाणी आहेत. बरोबर. म्हणजे किती रुपये झालो? 50 पैशाची 26 नाणी म्हणजे किती रुपये झालं? 50 पैशाचा 2 नाण्याचा 1 रुपया झाला म्हणजे किती रुपये झाले? 13 रुपये झालं. बरोबर. 13 रुपये म्हणजे 50 पैशाच्या नाण्यांचे 13 रुपये आहेत. आता 1 रुपयाची किती नाणी आहेत? 1 रुपयाची 15 नाणी. बरोबर. याचे किती रुपये झाले? 15 रुपये झाले. बरोबर. तर याच्याऐवजी म्हणजे नाणी देऊन त्याऐवजी 2 रुपयाची नाणी घेतल्यास हे नाणी देऊन 2 रुपयाची नाणी घ्यायची, हे टोटल किती रुपये झालं? मग बघा बरं, 13 प्लस 15 किती झालं? 28 रुपये झाले. बरोबर. हे देऊन 2 रुपयाची नाणी घ्यायची आहेत. तर 2 रुपयाची नाणी म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 28 रुपयाला 2 भागावं लागेल. किती आलं? 14. बरोबर. एवढी नाणी 2 रुपयाची असतील. बरोबर. कारण 2 रुपयाच्या नाण्यांची 14 नाण्यांची रक्कम किती होणार आहे? 28 रुपये होणार आहे. आणि या दोन्हीची मिळून पण 28 रुपये होते. बरोबर. म्हणजे आपण ही नाणी देऊन 2 रुपयाची आपल्याला 14 नाणी घ्यावी लागतील. बरोबर. ऑप्शन नंबर सेकंड आपलं आन्सर असेल. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मला 8329 8085 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून देईल. आणि त्यावर ह्या पेजचा फोटो 12 वाजता टाकला जातो आणि 9 वाजता परत त्याची उत्तरे आणि ही व्हिडिओ त्या ग्रुपवर टाकली जाते, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सोपे जातील आणि दिवसभर तुम्ही ट्राय पण करू शकता क्वेश्चनचा. त्या व्यतिरिक्त तुम्ही काही प्रश्न पण विचारू शकता. रोज 8 ते 9 तो ग्रुप ओपन असतो. ते 8 ते 9 वेळेस तुम्ही काही तुमचे प्रश्न असतील किंवा नवीन एक्झाम्पल काय असतील ते तुम्ही टाकू शकता त्यावर. ठीक आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.